मागील 7 दिवसांपासून संपावर गेलेल्या तलाठ्यांमुळे शेतकरी विद्यार्थी वर्गाच्या आतोनात नुकसान होत असून तलाठ्यांनी ताबडतोब कामावर हजर व्हा, अन्यथा तलाठ्यांविरोधात सर्व सरपंच व शेतकऱ्यांसह तालुकाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारू, असा सूचक इशारा राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले यांनी दिलाय. आता ग्रामपंचायत पुढे भजन करतोय, पुढचे भजन आंदोलन हे तलाठ्यांच्या घरासमोर करू, असेही कारखिले म्हणाले. याप्रसंगी सुखदेव कारखिले, शशिकांत कारखिले, दीपक कारखिले, दिनेश कारखिले, सुयश कारखिले, मंगेश कारले, शिरीष कारले, सचिन गवळी, पोपट काणे, राजू कारखिले, माऊली शितोळे, दामोदर कारखिले, निवृत्ती काणे, विलास कारखिले, अंकुश कारखिले, रवींद्र कारखिले, प्रसाद शितोळे, पोपट कारखिले, पांडुरंग बेंडाले, अतुल मोरे, नरेश सोनवणे, संदीप घावटे, बाजीराव राजने, बन्सी भानगडे, पंकज कारखिले, नाथा कारखिले, संभा आरनये, शंकर इंगळे, बाळकृष्ण कारखिले, सदाशिव कारखिले, बाजीराव शेवकर, राहुल मोरे, नवनाथ देडगे, संकेत कारखिले, अनिकेत कारखिले, अक्षय कारखिले, अभि कारखिले, विनोद कारखिले, गणेश रामकर, विशाल रामकर, विकी खोदडे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. 5 ते 6 दिवसापासून तहसीलदार मॅडम व तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद सुरू आहे व तलाठी बांधव असतील किंवा तहसील कार्यालयातील काही कर्मचारी असतील यांनी तहसीलदार मॅडम यांच्या विरोधात कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे. गेल्या 4 ते 5 दिवसापासून आमच्या गावातसुद्धा माननीय तलाठी उपस्थित नाहीत. गेल्या 10 ते 15 दिवसापूर्वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला, त्याआधी 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला. महाविद्यालयीन ॲडमिशन प्रक्रिया चालू झालेली आहे. विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले असतील किंवा बाकी काही कागदपत्रं असतील, डोमासाईल असेल, नॅशनॅलिटी असतील, ह्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. आणि तलाठ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे या विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे अनेक गेल्या 2 वर्षापासून कोरोनासारख्या महामारीचा अतिशय महाभयंकर संकट या राज्यावरच नव्हे तर देशावर जगावरती कोसळलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची गैरसोय होता कामा नये. तलाठ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे शेतकऱ्यांना छोटे छोटे उतारे असतील किंवा काही खरेदी विक्रीची काही प्रकरणं असतील यापासून वंचित राहावं लागत आहे. शेतकऱ्यांची ससे उलपट होत आहे. एकतर यावर्षी पाऊस पडलेला नाही, आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांची भरपूर हाल झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव शेतकऱ्यांना जर वेठीस धरण्यात येत असेल तर आम्ही या सामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. आमचा एकच तलाठी बांधवांना विनंती आहे की सामान्य जनता असतील, विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, यांना वेठीस धरू नका. तुम्हाला आंदोलन करायचे आहे तर तुम्ही काळ्या फिती बांधून आंदोलन करा. आंदोलन करण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत, त्या पर्यायांचा तुम्ही अवलंब करा, निषेध करा. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आम्हाला फक्त कर्तव्य आहे. ते शेतकरी बांधव असतील, विद्यार्थी असतील, यांची कामे मार्गी लागली पाहिजे. आम्ही प्रतिनिधी म्हणून त्यांनी आम्हाला निवडून दिले आहे आणि आम्ही त्यांच्या हक्कासाठी कुठेही लढण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे तलाठी बांधवांना आमची एकच सांगणं आहे, तुम्ही सामान्य जनता कररूपी शासनाला पैसा देत असते आणि त्या पैशातूनच तुमचे पगार होतात हे तुम्ही विसरू नका. तुम्ही सुद्धा एका शेतकऱ्यांचीच मुलं आहात. एकदा प्रशासनावरती खुर्चीवरती बसल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचा विसर पडू देऊ नका. एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही कामावरती सुरुवात करावी हीच आमची अपेक्षा आहे. जर आज आम्ही भजन आंदोलनाच्या स्वरूपामध्ये छोट्या स्वरूपामध्ये आंदोलन केलं, जर आपण आमच्या याला प्रतिसाद दिला नाही, मागण्यांना जर प्रतिसाद दिला नाही, तर भविष्यामध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. व नाहीतर शासनाला एक विनंती आहे, यांना जर तालुक्यामध्ये जर काम करायचं नसेल तर सामान्य जनतेला वेठीस न धरता यांच्या तालुक्याच्या बाहेर बदल्या करा. आम्हाला नवीन तलाठ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करून द्या. एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, राळेगण, थेरपाळ. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.